पदवीधर मतदारसंघ याच्याविषयी खरं तर इतकी निराशा आहे, कारण त्याची नोंदणी प्रक्रिया ही निवडणूक ठराविक लोकांना ज्यांना ज्यांना हे माहिती असतं त्यांच्यापर्यंतच पोचवली जाण्याची प्रक्रिया, किंवा नेमकं पदवीधर झाल्यानंतर असे एक अपेक्षित असतं की पदवीधर झाल्यानंतर त्या येणाऱ्या आमदारांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवायची भूमिका घेतली पाहिजे किंवा सोडवले पाहिजेत. पण गेले अनेक वर्ष जे काही आपण बघतोय की कुठलंच असं घसघशीत काम पदवीधरांसाठी होऊ शकलं नाही म्हणण्यापेक्षा प्रयत्नच झाले नाहीत, केलं नाही. माझी वैयक्तिक स्वतःची बॅकग्राऊंड ही शैक्षणिक कामातली आहे. तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल तर मी भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष अनेक वर्ष होतो. गेले 45 वर्ष ग्राममंगल नावाची बालशिक्षणातले जे डहाणूमध्ये जी एक संस्था चालते, माझे वडील रमेश पानसे आणि अनुताई वाघ, पद्मश्री अनुताई वाघ यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे बालशिक्षणामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिझम किंवा रचनावादी शिक्षण याच्याविषयी ते असंख्य वर्ष कामं करतात. ही एक बॅकग्राऊंड आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे 2020 याचा संपूर्णपणे खोलात जाऊन अभ्यास, आणि तेच ग्रॅज्युएट झाल्यानंतर नेमकं काय व्हायला पाहिजे. कोकणासारखा समृद्ध प्रदेश आपण म्हणतो नेहमी, कोकणचा कॅलिफोर्निया झाला का नाही झाला हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. पण नेमकेपणाने पदवीधरांचे जे काही प्रश्न आहेत, पदवीधर झाल्यानंतर नेमके काय संधी उपलब्ध आहेत, काय संधींची उपलब्धता आहे, हे कधीच कोणाला पोचवलं जात नाही. आज कोकणासारख्या प्रदेशात जी काही उत्तम निसर्ग आहे किंवा आंब्याची आहे किंवा 700 किलोमीटर हा परिसर आहे, आणि हे काम का मी आज पदवीधरला उभं राहिल्यानंतर मी काही बोलत नाही आहे. 4 महिन्यापूर्वी जेव्हा मत्स्यविद्यालय रत्नागिरी मत्स्यविद्यालयाचा समावेश मत्स्य धोरणात्मक जी समिती असते ती शासनात झाली नव्हती, रत्नागिरीला बरोबर 4 महिन्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले की हे इथलं कोकणचं मत्स्यविद्यालय याच्या जागी तुम्ही आमदार खासदार वेगवेगळ्या प्रदेशातले घेऊन चालणार नाहीत. आमची मागणी तेव्हाही मान्य लगेच झाली आणि मत्स्यविद्यालयाला त्या समितीवर घेतलं गेलेलं आहे. 3-4 महिन्यापूर्वीचीच गोष्ट सांगतो. आज मच्छीमार सगळ्या संपूर्ण समाज बघितला, कोळी आगरी बांधव की हा सगळा खाडीचा समुद्राचा किनारा बघितला, तर तुम्हाला एक भयंकर धोका तुमच्या मीडियासमोर मी आणू इच्छितो, लक्षात आणून देऊ इच्छितो की तुम्ही जर रत्नागिरीपासून पुढचा समुद्रकिनारा बघितला तर ही सगळी मोठे मोठे ट्रॉलर्सची मासेमारी जे करतात ते पूर्णपणे दक्षिण भारतीयांच्या हातात आहेत. आपली पोरं तिथे फक्त कामाला लागण्यापुरती मर्यादित आहे, माल इकडून तिकडे नेण्यापुरती आहेत. याचं कारण त्यांना काम करायचं नाही असं नाही आहे. ह्याच्यात पदवीधर झाल्यानंतर ह्याच्याबद्दल ते स्पेशल जे कोर्सेस आहेत हे कोर्सेसच उपलब्ध नाहीत. तुम्हाला अन्न प्रक्रिया असेल, मासे प्रक्रिया असेल किंवा अनेक अनेक प्रकारचे उद्योगधंदे असतील. त्यामुळे मी तुमच्यासमोर आत्ता इथे जाहीर करतो मनसेचा उमेदवार म्हणून की आमचा जाहीरनामा नसेल, आमचा वचननामा नसेल, लवकरच आम्ही पूर्ण कोकण पदवीधरमध्ये रोजगारनामा आम्ही आमचा जाहीर करू. आणि पदवीधरांचं नेमकं पुढे होतं काय याच्याकडे आजपर्यंत कोणी लक्ष देत नाही, त्याची पुढे भूमिका कोणी मांडत नाही. विधान परिषद एकदा आमदार झाला तर 5-5 वर्षांनी नुसत्या आंब्याच्या पेट्या वाढदिवसाला पाठवून किंवा दिवाळी गिफ्ट पाठवून, आणि दुर्दैवाचं असं जाहीररित्या बोललं जातं पदवीधरांच्या या निवडणुकीविषयी की इथे प्रत्येकाचे रेट ठरलेले असतात. हा पदवीधरांचा निव्वळ अपमान आहे. आणि या सगळ्यांना बाहेर काढायला मनापासून या क्षेत्रात काम केलेलं आहे. मी आधी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे. पदवीधरांचे प्रश्न नेमके काय असतात हे मला पूर्णतः माहिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांचा माझा सखोल अभ्यास आहे. आणि राजसाहेबांनी दिलेल्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि विजय होऊ हे निश्चित आहे. आणि मला प्रामुख्याने एक सांगायचं वाटतं की त्यानिमित्ताने तुम्ही पत्रकार मित्र जे जे पदवीधर आमदार झाले किंवा जे जे 12-12 वर्ष आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही, त्यांनी 12 वर्षात केलं आहे काय. रस्ते आणि गटारं बांधणं हे आमदाराचं जर काम त्यांच्या पुरतंच मर्यादित असणार असेल तर पदवीधरांचं पुढे करायचं काय.